अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे। तुम्ही पोट भरून खाल आणि तुमचा शेजारी उपाशी असेल, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, तर तुम्ही सच्चे मुस्लिम नाहीत। प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी जपत जमाते इस्लामी हिंद कराड शाखेच्या वतीने COVID-19 लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरातील विविध भागात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या गरजू लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात किराणा राशन किटचे वाटप करण्यात आले। पहिल्या टप्प्यात 200 गरजू गरिबांना राशन किट पोहोचवण्यात आले। लॉकडाऊनच्या काळामध्ये सातत्याने वाढ होऊन सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे। अशा अडचणीत दुसऱ्या टप्प्यात आणखीन 150 ते 200 गरजू कुटुंबांना राशन किट पोहोचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जमाते इस्लामी हिंद कराडचे कार्यकर्ते काम करत आहेत। तसेच जमाते इस्लामी हिंद कराडच्या बैतुल माल तर्फे वर्षभर सर्वधर्मीय गरजू लोकांना वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत व गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी स्कॉलरशिप देण्यात येते। जमाते इस्लामी हिंद ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक व धार्मिक संघटना आहे। समाजात जातीय सलोखा व शांती प्रस्थापित करण्यासाठी ईद मिलन, पवित्र कुराणचे मराठी भाषांतर, मस्जिद परिचय संमेलन, कुराण प्रवचन सारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन करते। तसेच भूकंप, पूर व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाते, अशी माहिती नदीम सिद्दीकी अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद कराड यांनी दिली आहे। यावेळी इकबाल मुल्ला, समीर अरब, मजहर पटेल, मुजस्सर मुल्ला, शोएब मुल्ला इत्यादी उपस्थित होते। जमात इस्लामी हिंद कराड शाखेच्या वतीने COVID-19 या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गरजू कुटुंबांपर्यंत राशनचं सामान पोहोचवण्याचं कार्य अखंडितपणे चालू आहे। हा आमचा दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पण 150 कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला 100 कुटुंबांपर्यंत जे गरजू लोक आहेत त्यांचं सर्वे झालेलं आहे, त्या सर्व कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत या गरजू लोकांच्यामध्ये, त्यांच्यापर्यंत आम्ही हे सामान पोहोचवणार आहोत। जमात इस्लामी ही संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करते, महाराष्ट्रात पण आपल्या काम करते। त्याचं खास काम हे आहे की समाजामध्ये जे आहे लोकांनी एकमेकात ज्या जातीय सलोखा निर्माण व्हावा आणि लोकांनी एकमेकाचा धर्म समजून घ्यावा, याच्यासाठी खास करून ही संघटना जी आहे कार्यरत आहे। याच्यासाठी मस्जिद परिचय आहेत, इस्लाम परिचयाचे कार्यक्रम आहेत, मराठीत ज्या लोकांना कुराण हवं असेल त्यांना मराठीत जे आहे मातृभाषेत कुराण जे आहे आमच्याकडे अवेलेबल आहे, आम्ही ते देतो। जेणेकरून आम्हाला हे वाटतं की याच्यामुळे जे आहे सामाजिक सलोखा आणि जातीचे सलोखा निर्माण होऊ शकतो। तसेच जमात इस्लामी ही संघटना ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते, पूर असू दे, दुष्काळ असू दे, भूकंप असू दे, यावेळी लोकांच्या मदतीला धावून येणारी संघटना आहे आणि अशाच प्रकारे अखंडपणे ही देशसेवेचे आणि समाजसेवेचे काम जमात इस्लामी करते पूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या घडीला चालू आहे। त्यातच एक भाग कराड शहरामध्ये आम्ही आमच्या शाखेच्या वतीने ते काम करतो।